इचलकरंजी महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या प्रशासक तथा आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी जारी केला आहे. सध्याचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांची मुंबई येथे पदोन्नती बदली झाल्याने पद रिक्त झालं होतं. इचलकरंजी नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त तथा प्रशासक म्हणून सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी विविध स्तरावर त्याचबरोबर शासनाकडे पाठपुरावा केला होता. ओमप्रकाश दिवटे हे इचलकरंजीत येण्यापूर्वी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होते. आता त्यांची नियुक्ती इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्तपदी झाली असून कामकाजातील शिस्तपणा कायम ठेवण्यासह महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काम करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. प्रत्यक्षात देशमुख यांची पदोन्नतीने बदली झाली असली तरी येथील लोकप्रतिनिधींच्या कामकाजातील दबावामुळेच त्यांनी बदली करून घेतल्याची चर्चा इचलकरंजीत रंगली आहे. तारा न्यूज साठी इचलकरंजीहून विनोद शिंगे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.